पक्षाची पुणे जिल्ह्यातील परिस्थिती अशी आहे की त्यांना आलेल्या त्यांना वाटेल आलेल्या जागापैकी सगळ्या जागांच्या वर ते उमेदवार उभे करू शकले नाही. अशा प्रकारची दुर्दैवी परिस्थिती या समोरच्या मंडळींची. शेजारच्या श्रीगोंद्याला ज्यांना तिकीट द्यायचे ते लोक म्हणतात तिकीट नाकारून भाजपमध्ये येत आहेत. सोलापूरला तर लोकांनी घर केला, तिकीट घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला. हे का होत आहे याच सगळी विवरण आनंददादा महेशांना राजाभाऊंनी वेगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून दिलेला. ज्या पक्षामध्ये मला एक अनुभव आला जो कदाचित खूप कमी लोकांना येतो आणि असले अनुभव बहुतांशी वेळा आमच्याच नशिबे असतात. ज्या पक्षाला तिकीट द्यायचं त्यांनीच पाडायचा कार्यक्रम हा आमच्यावर फार जुन्या काळामध्ये झाला आणि अशा सगळ्या अनुभवातूनच आम्ही शिकत आलो. ज्या पक्षामध्ये कुणाही विश्वासाचं वातावरण नाही, सगळ्यांना बरोबर जाणे घेऊन जाण्याची क्षमता नाही, नेहमीच पाठीत खंजीर खुपसण्याचा कार्यक्रम या मंडळींनी केला. ती मंडळी आता पाठीत खंजीर खुपसणं काय आम्हाला शिकवायला लागले. मी प्रत्येक वेळी सणांना विश्वास देऊन काम केलेलं आहे. ज्या कारणानं 2007 ची निवडणूक बँकेची मी माघार घेतली त्याच कारणानं लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या पक्षाबरोबर राहील ज्यांच्यावर राहील त्यांच्यावर इमानदारी केलेली आहे आणि ती इमानदारी करताना आपल्या बाजूने कुठली चूक होणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे. पाठीत खंजीर खुपसणं कशाला म्हणतात त्याचं मी उदाहरण सांगतो. काँग्रेसची यादी बँकेची घ्यायची आणि 5 मिनिटांमध्ये राष्ट्रवादीला द्यायची ह्याला पण पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात. पक्षानं आपल्या उमेदवाराला तिकीट द्यायचं आणि त्याला पाडायला सांगायचं याला खंजीर खुपसणं म्हणतात. मी मात्र सातत्यानं राजकीय बळी जरी माझा वेगवेगळ्या ठिकाणी गेला तरी माझी शिस्त पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाशी प्रामाणिक राहिलेलो आहे. थोड्या माणूस आहे म्हणून काही चुका झाल्या असल्या तर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आयुष्यामध्ये बेईमानी करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत, बेईमानी करण्याचे संस्कार तुमच्यावर आहेत आणि वारंवार वेगळ्या ठिकाणी तुम्ही दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे समोरच्या मंडळींच्या बाबतीमध्ये मी काही फार बोलणार नाही. बंद पडलेला पडायला आलेला कारखाना आम्ही चालवला, कमीत कमी तुमच्यासारखा तो विकला नाही, तो वाचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मी एकमेव सहकारी संस्थेचा अध्यक्ष असा आहे की ज्याने कारखाना खासगी काढण्याचा विचार सुद्धा केला नाही. असणारी तुमच्याशी जी काही बांधिलकी आहे ती ठेवून ती संस्था चालवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ती संस्था वाचवण्याची आणि ती चालवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेऊ. त्याच्यासाठी उत्तरं देतो. काही प्रश्न त्यांना विचारा. मी तुम्हाला सांगितलं की 3000 ऑपरेशन आपण केली. त्यांना विचारा की तुम्ही ऑपरेशन केलेली वैद्यकीय मदत केलेली 30 लोकांची यादी सांगा. त्यांना सांगता येणार नाही. मी विधिमंडळामध्ये सातत्यानं शेतीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न लावून धरला आणि त्या माध्यमातून 2017-18 सर्वोत्कृष्ट विधानसभा सदस्य म्हणून मला पुरस्कार मिळाला. तुम्ही शेतीच्या पाण्यावर एखादा शब्द बोलला का हे लोकांसमोर सांगा हे मी मागचे 6 महिने विचारतोय. अजून समोर उत्तर येत नाही. आपण अष्टविनायकाच्या माध्यमातून एकच रस्ता 80 किलोमीटरचा करतोय त्याची किंमत 270 कोटी आहे. समोरच्यांना विचारा की समोर तुम्ही केलेला 10 किलोमीटरचा एखादा सलग रस्ता दाखवा. सांगता येणार नाही. मुख्यमंत्र्यांना आम्ही सातत्यानं भेटतोय. राजाभाऊंनी सांगितलं त्यांचा प्रवेश झाला 12 तासाला भेटलो. आनंददादांनी चर्चा करायची इच्छा व्यक्त केली 7 तासाला आम्ही भेटलो. 5 वर्षामध्ये काम करत असताना त्यांना सुद्धा 5 वर्ष संधी मिळाली. मुख्यमंत्र्यांची त्यांची ओळख होती का हाच माझ्यासमोर खरं तर प्रश्न आहे. आणि ओळख असेल तर एखादा पुरावा द्या अशी त्यांच्याकडे मागणी करा. देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही नक्की 5 वर्षामध्ये काय केलं आणि पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार आहात, तुम्हाला काय निवडून द्यायचं हा सुद्धा प्रश्न समोरच्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. आपण विचारत नाही, आपण उत्तरं देत बसतो, आपल्या भोवतीच आपण फिरत बसतो. हे आता बंद करण्याची आवश्यकता आहे. आपण एक चांगलं काम केलेलं आहे, एक विश्वासानं दिलेली जबाबदारी पार पाडलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न माझ्याकडून होईल याच्याविषयी कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये नसावी.